राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचा मागास भाग हा मुंबईशी जोडणं, हा पोर्टशी जोडणं हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि म्हणून ज्यावेळी हे स्वप्न बघितलं, समृद्धी महामार्ग नागपूरपासनं मुंबईपर्यंत एक ग्रीनफील्ड अशा प्रकारचा महामार्ग आपल्याला तयार करायचा आहे. त्यावेळी अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना केवळ घोषणा वाटायची, अनेकांना असं वाटायचं कदाचित सुरू करतील आणि मग 10-20 वर्षांनी पूर्ण होईल. पण मला पूर्ण विश्वास होता आणि माझ्यासोबत माननीय शिंदे साहेबांना पूर्ण विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि आज ते होताना आपल्याला दिसतंय. मी आणि शिंदे साहेब लोकांना सांगत होतो, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का.